नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर के सी मोहिते सर, माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे शिरूर तालुका अध्यक्ष माननीय प्राचार्य श्री तुकारामजी बेंडके सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते ज्येष्ठ शिक्षण तज्ञ श्री राजीव दीक्षित सर, पुणे जिल्ह्याचे ज्येष्ठ गणित तज्ञ श्री बी एस काळे सर, महाविद्यालयाच्या डीबीटी स्टार योजनेचे समन्वयक डॉक्टर एन एम गणगावकर सर, प्रकल्प समन्वयक डॉक्टर डी एच बोबडे सर, महाविद्यालयाचे दुपार सत्र प्रमुख डॉक्टर आर पी गणोरकर सर, भौतिकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर व्ही व्ही आवटी सर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री मारुती कदम सर, शिरूर तालुका गणित विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री संभाजी ठुबे सर, शिरूर तालुका गणित विज्ञान अध्यापक संघाचे सचिव श्री कल्याण कडेकर सर, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ते आणि मुंबई एस एस सी बोर्ड अभ्यास मंडळाचे सल्लागार श्री महेंद्र गणपुले सर, श्रीमती ढवळे मॅडम, श्री प्रमोद ठुमरे सर, डॉक्टर तानाजी माने सर, गणित अध्यापक महामंडळ परभणी जिल्हा शाखाध्यक्ष श्री सचिन हराळे सर, सहभागी सर्व शिक्षण प्रेमी प्राध्यापक शिक्षक पालक आणि विद्यार्थी मित्र, सर्वप्रथम भौतिकशास्त्र विभाग चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय आणि शिरूर तालुका गणित विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने डीबीटी स्टार योजने अंतर्गत माध्यमिक शिक्षकांसाठी ऑनलाईन कार्यशाळा या 6 दिवसीय कार्यशाळेच्या अंतिम सत्रात आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करते. तसेच आपण सर्वांनी या कार्यशाळेसाठी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आपण सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. मागील 5 व्याख्यानांमध्ये आपण अध्यापन प्रक्रियेतील विविध पैलूंना हात घालणारी व्याख्याने ऐकली. या सर्वांतून आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे जसजसा शिक्षकाचा अनुभव वाढत जातो तसतसे त्याचे आपल्या विषयावरचे प्रभुत्व वाढत जाते. हळूहळू विद्यार्थ्याचे मानसशास्त्रही त्याला समजू लागते आणि त्याचे विद्यार्थ्यांसमोर एक घट्ट आणि अतूट असे नाते निर्माण होते. आई वडिलांच्या नंतर विद्यार्थ्याच्या आयुष्यावर ठोस असा प्रभाव पाडणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक. आपल्या शिक्षकाच्या प्रत्येक गोष्टीचे अगदी बारकाईने निरीक्षण करून विद्यार्थी ती आत्मसात करत असते. ज्ञानाबरोबरच आचार विचारांचीही देवाणघेवाण होत असते आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये बदलत्या काळानुसार शिक्षकालाही स्वतःमध्ये खूप सगळे बदल घडवून आणावे लागतात. मग सेवेमध्ये रुजू झाल्याच्या पहिल्या दिवशीचा शिक्षक आणि सेवानिवृत्तीच्या दिवशीचा शिक्षक यांची जर तुलना केली तर व्यक्ती तीच असते, परंतु तिच्या मध्ये कमालीचा बदल झालेला आढळतो. थोडक्यात काय तर त्या शिक्षकाची पदोपदी एका विशिष्ट प्रकारची जडणघडण होत असते आणि ही जडणघडण योग्य रीतीने व्हावी यासाठी शाळा किंवा महाविद्यालयीन स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे असते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के सी मोहिते सर या दृष्टीने अतिशय कार्यरत असल्याचे दिसून येते. चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयामध्ये नेहमी शिक्षकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. विद्यार्थी आणि शिक्षकांची शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढवता येईल यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. विशेषतः नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांना ते नेहमीच प्रोत्साहित करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकही सतत काहीतरी नवनवीन प्रयोग करताना दिसून येतात. सरांनी महाविद्यालयात डीएसटी फिस्ट आणि डीबीटी स्टार यांच्यासारख्या योजना आणल्या. या योजनांमधून अनेक अत्याधुनिक उपकरणे महाविद्यालयात आणली गेली. अभ्यासक्रमाच्याही पलीकडे जाऊन विद्यार्थी आणि शिक्षकांना काही संशोधन प्रकल्प राबवता यावेत यासाठी सरांची नेहमीच धडपड असते. महाविद्यालयातील प्रत्येक विभागातून दरवर्षी आविष्कार सारख्या स्पर्धेसाठी प्रकल्प राबवले जातात. महाविद्यालयीन स्तरावरही प्रकल्प अथवा पोस्टर स्पर्धा भरवल्या जातात. त्यातील निवडक विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शनपर वर्ग राबवले जातात. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांच्या प्रगतीसाठीही सरांचे प्रयत्न दिसून येतात. आजवर महाविद्यालयातील जवळपास 15 ते 20 नव्याने रुजू झालेले शिक्षक आयसर सारख्या नामवंत संस्थेतून अध्यापन कौशल्यावर आधारित संपूर्ण महिन्याभराचे प्रशिक्षण घेऊन आले आहेत आणि त्यांचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणात्मक दर्जा वाढवण्यासाठी उपयोग झाला आहे. त्याचबरोबर रिसर्च बेस्ड पेडागॉजिकल टूल्स म्हणजेच संशोधनावर आधारित अध्यापन कौशल्य या विषयावरची विद्यापीठ पातळीवरची कार्यशाळाही महाविद्यालयामध्ये राबवण्यात आली. यामध्ये अनेक दिग्गजांचे मार्गदर्शन शिक्षकांना मिळाले. तसेच प्रत्यक्ष कृतीतूनही त्यांना अनेक गोष्टी आत्मसात झाली. अंतर्गत गुणांचे मूल्यमापन हा सगळा डाटा साठवून ठेवण्यासाठी महाविद्यालयाचे स्वतंत्र असे सॉफ्टवेअर डिझाईन केले आहे. विद्यार्थ्यांची दैनंदिन हजेरीही सॉफ्टवेअरच्या माध्यमातून नोंदणी करून ठेवली जाते. शिक्षकांच्या दैनंदिन कामाची नोंद ठेवण्यासाठी महाविद्यालयाची डिजिटल डायरी देखील आहे. विद्यार्थ्यांना अगदी कोणत्याही वेळी अभ्यासक्रमातील अडचण आली तरी त्याच्या मोबाईलवर त्याला विषयाशी निगडीत
नोट्स प्रेझेंटेशन किंवा व्हिडिओज पाहता यावेत यासाठी महाविद्यालयाने LMS म्हणजेच लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम देखील राबवली आहे. ती वापरायची कशी यासंबंधी वेळोवेळी कार्यशाळा आयोजित करून शिक्षकांना प्रशिक्षणही दिले गेले आहे. लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होमची संकल्पना आली तेव्हा त्यामध्येही सुसूत्रता आणण्यासाठी खास ऑनलाईन कार्यशाळा राबवण्यात आली. व्हिडिओ मेकिंग साठी देखील शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले गेले. विद्यापीठातून खास टीम बोलवून सर्व शिक्षकांचे महाविद्यालयातच मिनी स्टुडिओ उभारून व्हिडिओ तयार करण्यात आले. या सगळ्यामुळे महाविद्यालयात एक उत्स्फूर्त असे वातावरण पाहायला मिळते आणि या सगळ्याच्या श्रेयमुळे ते सर्व जात. त्याच तळमळीने त्यांनी ही कार्यशाळा राबवण्याचे ठरवले. अध्यापक संघाकडून यासाठी अत्यंत मोलाची मदत झाली आणि अध्यापन कौशल्य इतकाच महत्वाचा विषय म्हणून विज्ञान शिक्षक म्हणून माझी जडणघडण हा आजच्या विषयाचा व्याख्यानाचा विषय ठरवण्यात आला. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्येष्ठ शिक्षण तज्ञ श्री राजीव दीक्षित सर. आपण सर्वांच्या वतीने मी सरांच्या या कार्यशाळेत स्वागत करतो आणि सर्वप्रथम पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव श्री मारुती कदम सर यांना विनंती करते त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. कदम सर. धन्यवाद मॅडम. नमस्कार. आदरणीय प्राचार्य अध्यक्ष आणि सर्व शिक्षक विद्यार्थी, आज शिक्षकांसाठी गणित विज्ञान सप्ताहामध्ये ज्यांनी ज्यांनी उपस्थिती लावलेली आहे असे सर्व पालक विद्यार्थी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आदरणीय त्रिशी सरांचा परिचय करून देण्यापूर्वी आपला वैज्ञानिक दृष्टिकोन कसा असावा हे मला सांगावेसे वाटते. विज्ञान शिकता शिकता विज्ञान जगता आले पाहिजे. डोळे उघडून मेंदू वापरून सर्वांना बघता आले पाहिजे. विज्ञान जगणं म्हणजे खरे विज्ञान शिकणे होय. सुशिक्षित दांभिकांना जिथल्या तिथं रोखणं होय. म्हणून आजचे जे व्याख्याते आहे खरोखरच दीक्षित सरांच्या बाबतीमध्ये परिचय करून देता मला फार मनस्वी असा आनंद होतो. आदरणीय श्री राजीव दीक्षित यांचं शिक्षण BSc MA MS इन काउन्सिलिंग सायकोलॉजी. ते उपप्राचार्य म्हणून जनता शिक्षण संस्था दापोडी श्री शिवाजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आऊन पुणे इथे या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांची 1932 वर्षे. सरांचे कार्य महान आहे. सरांनी कृतीद्वारे विद्यार्थी शिक्षण विद्यालयामधून लिटल न्यूट्रल ग्रुपद्वारे दर आठवड्याला विज्ञानातील प्रयोग करून सुरुवात केलेली आहे. त्यांनी दाखवलेली आहे राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेमध्ये परीक्षक तज्ञ मार्गदर्शक म्हणून उत्तम कार्य केलेले आहे. सरांच्या विद्यार्थ्यांनी अनेक बाल विज्ञान प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर सादर केलेले आहे. इंडियन टीचर सायन्स काँग्रेस म्हैसूर व भुवनेश्वर या ठिकाणी 2 वेळा सरांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्याच ठिकाणी सर्वोत्तम रिसोर्स पेपर म्हणून सरांच्या पेपरची नोंद झालेली आहे. तसेच विज्ञान प्रदर्शनामध्ये अनेक प्रकल्प राष्ट्रीय पातळीवरती गेलेले आहेत. ग्रामीण बाल विज्ञान परिषद चाकणमधून खेड आंबेगाव शिरूर तालुक्यामध्ये अनेक बाल विज्ञान मेळावे त्यांनी घेतलेले आहेत. सरांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. तसेच 2005 मध्ये डॉक्टर यशपाल ज्येष्ठ वैज्ञानिक यांच्या बरोबर सरांनी काम केलेलं आहे. म्हणून शेवटी सरांचा भरपूर असा परिचय त्या ठिकाणी सांगण्यापेक्षा मी सरांविषयी एवढंच म्हणेन की डोंगर कपाळ्यात वाढणाऱ्या गवताला गरज असते ती पाण्याची, बोलते करण्यास हवे असते ते संभाषण, आधारासाठी हवे असते ते आश्वासन आणि योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक असते ते आपले मार्गदर्शन. धन्यवाद. धन्यवाद सर. दीक्षित सरांसारखी तज्ञ आणि अनुभवी व्यक्ती आज आपल्या सोबत आहे हे आपल्या सर्वांच्या भाग्यच म्हणावं लागेल. सरांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण अतिशय उत्सुक आहोत. आपली उत्सुकता अधिक न ताणता मी माननीय श्री दीक्षित सरांना विनंती करते त्यांनी विज्ञान शिक्षक म्हणून माझी जडणघडण या आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. दीक्षित सर. आज आपण गेले 6 दिवस जो विज्ञान शिक्षणाच्या संदर्भातला एक महायज्ञ मांडलेला होता या यज्ञाची सांगता आत्ता होते आहे आणि या सांगता होत असतानाच व्याख्यान हे माझ्याकडे दिलेलं आहे. त्याबद्दल प्रथमतः आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो. सिटी
बोरा महाविद्यालयाचे सर्व सन्माननीय अधिकारी पदाधिकारी, त्याच पद्धतीने शिरूर विज्ञान अध्यापक संघाचे आणि महाराष्ट्रभर वेगवेगळ्या स्तरावरती गणित आणि विज्ञानामध्ये काम करणारे सर्व तज्ञ अध्यापक, वेगवेगळ्या विज्ञान गणित आणि एकूणच शिक्षण क्षेत्रामध्ये विविध संस्था संघटना यामध्ये काम करणारे पदाधिकारी आणि जर काही विद्यार्थी असतील तर विद्यार्थी मित्र, मला एकूण 40 मिनिट दिलेले आहेत आणि या 40 मिनिटांमध्ये मला विज्ञान शिक्षक म्हणून माझी जडणघडण हा विषय जो मांडायचा आहे, तर हा विषय विस्ताराने एवढ्या कमी वेळात मांडता येणं शक्य नाही, परंतु आजच्या या 40 मिनिटांमध्ये माझा प्रयत्न असा असेल की कोणताही विज्ञान शिक्षक कसा घडतो आणि मग आपण जसं एखादा नियम समजून सांगताना उदाहरण एखादं स्पेसिफिक देतो, विशिष्ट उदाहरण देतो, त्या पद्धतीने माझे अनुभव जे आहेत ते एक विशिष्ट उदाहरण म्हणून असतील, परंतु साधारण एकूण विज्ञान शिक्षक म्हणून जडणघडण कशी होत जाते आणि तो प्रवास जो आहे तो प्रवास सांगण्याचा हेतू हा नव्याने जे शिक्षण क्षेत्रामध्ये आलेले आहेत, जे विज्ञान शिक्षक म्हणून ज्यांचं स्वतःच आयुष्य घडत आहे, यांना एक मार्गदर्शक फक्त एक काहीतरी समोर असावं, कशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता येतं याचा एक मॅप रोडमॅप त्यांच्या समोर असावा, या दृष्टिकोनातून मी माझी मांडणी करणार आहे. आज जनता शिक्षण संस्थेचे जे कोणी पदाधिकारी आज उपस्थित असतील किंवा उपस्थित नसले तरी आमच्या जनता शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून जे वेळोवेळी सहकार्य मिळतो त्याच्यामुळेच शिक्षक हा घडत असतो आणि प्रथमतः हे माझं कर्तव्य आहे की जनता शिक्षण संस्था दापोडी पुणे याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सुद्धा या निमित्ताने आभार मानणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि मी माझ्या विवेचनाला सुरुवात करतो. कोणतीही व्यक्ती असो किंवा कोणत्याही प्रोफेशन मध्ये असणाऱ्या कोणत्याही पदावरच्या अधिकाऱ्याचं कर्मचाऱ्याची त्याचा जो एकूण विकास होत असतो, त्याची जी जडणघडण होत असते, त्या जडणघडणीकडे थोडस एक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर त्याचे काही टप्पे असतात. मोस्लेज हायरार्की ऑफ द नीड ही मानसशास्त्रातली एक अतिशय गाजलेली अशी थेअरी आहे की जी साधारणपणे कोणताही माणूस हा कसा कसा डेव्हलप होत जातो त्याच्या आयुष्यामध्ये याची त्याने एक ट्रायंग्युलर अशी फिगर मांडलेली आहे. तर मी आत्ता जे सांगत होतो की प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमध्ये मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विकासाचे काही टप्पे असतात. पहिला टप्पा जो असतो तो असतो फिजिओलॉजिकल नीड्स, म्हणजे की त्याच्या ज्या शरीराशी निगडीत असणाऱ्या गरजा आहेत, आहार, निद्रा, मैथून या प्रकारच्या, तर त्याच पद्धतीने शिक्षक ज्या वेळेला शिक्षकी पेशामध्ये येतो त्यावेळेला त्याची सुरुवातीची गरज असते ती म्हणजे त्याच्या शरीराशी निगडीत असणाऱ्या गोष्टी, म्हणजे त्याला पुरेसं पोटाला अन्न पाहिजे, त्याचं स्वतःला घर पाहिजे, लग्न झालेलं पाहिजे, ह्या प्राथमिक अगदी सुरुवातीच्या ज्या नोकरीच्या अगदी प्रारंभीच्या काळातल्या गरजा असतात. तिथून त्या शिक्षकाचा विकास व्हायला सुरुवात होतो आणि मी मगा सांगितलं त्या पद्धतीने की सगळेच शिक्षक हे विकासाच्या पुढच्या टप्प्यावर जातातच असं नाही. कित्येक वेळेला कित्येक शिक्षक असे असतात
की या फिजिओलॉजिकल जे नीड्स आहेत याच लेवलला ते रिटायर होईपर्यंत देखील राहू शकतात. कारण पुढच्या टप्प्यावरती जाण्यासाठी त्या व्यक्तीने जाणीवपूर्वक प्रयत्न करणं हे आवश्यक असतं. दुसरा जो टप्पा असतो तो असतो सेफ्टी नीड्स, म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्याच्या काही गरजा असतात, प्रत्येक प्राण्यामध्ये त्या असतात. शिक्षक म्हणून जेव्हा विचार करतो त्यावेळेला या गरजा, या प्रॉपर्टी, आपली नोकरी मध्ये परमनंट झालं पाहिजे, बँक बॅलन्स असला पाहिजे, आपलं विमा काढला पाहिजे, अशा प्रकारची सेफ्टी नीड्स त्याची तयार होते आणि तो त्या पुढच्या टप्प्यावरती जातो. यानंतरची जी मानसशास्त्रीय गरज आहे ती आहे लव अँड बिलॉंगिंगनेस, म्हणजे प्रत्येकाला प्रेम हवं असतं, आपण कुठंतरी जोडले जाणं हे गरजेचं असतं आणि हे प्रत्येक प्राण्यामध्ये असतं, म्हणून फक्त माणसाच मध्येच असतं असं काही, सर्व प्रकारच्या प्रजातींमध्ये, अगदी झाडांपासून वृक्षांपासून तर माणसापर्यंत सगळ्यांमध्ये लव अँड बिलॉंगिंगनेस ही गरज असते. तीच गरज ही शिक्षकामध्ये सुद्धा तुम्हाला आढळते आणि त्या दृष्टीनं तो विकसित होतो. म्हणजे मग तो शिक्षक जो आहे तो आपल्या स्टाफमध्ये इतर जे आपले मित्र आहेत त्यांच्याशी जोडले जाण्याचा प्रयत्न करतो, तो संस्थेशी जोडल्या जाण्याचा प्रयत्न करतो, तो गावाशी जोडल्या जाण्याचा प्रयत्न करतो, तो समाजाशी जोडल्या जाण्याचा प्रयत्न. ही जी आहे ही त्याच्या पुढच्या टप्प्यावरची, म्हणजे सुरक्षिततेच्या पुढच्या टप्प्यावरची गरज आहे आणि त्या दृष्टीने तो विकसित होतो. आणि त्याच्याही वरची जी जो टप्पा आहे तो आहे त्याचा इस्टीम, त्याचा स्व, म्हणजे त्याला असं वाटायला लागतं की माझं काहीतरी स्टेटस असलं पाहिजे, ओळख असली पाहिजे, माझं इतरांनी आदर केला पाहिजे. आणि बहुतांश शिक्षक हे म्हणजे जे ऍक्टिव्ह शिक्षक आपण म्हणतो की जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करतात ते बहुतेक या टप्प्यावरती असतात. म्हणजे पुरस्कार मिळवणं, वेगवेगळ्या शैक्षणिक संघटना संस्था यांचे अध्यक्ष सेक्रेटरी किंवा इतर पदांवरती कामं करणं, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपली स्वतःची ओळख निर्माण करणं, अशा पद्धतीचं या टप्प्यावरती बहुतेक अगदी रिटायरमेंट पर्यंत बऱ्याच बहुतांश ऍक्टिव्ह शिक्षकांचा जो कालावधी आहे तो इथे जात असतो. आणि जे शिक्षक अशा पद्धतीने शिक्षण क्षेत्रात ऍक्टिव्ह नसतात, म्हणजे फार ऍक्टिव्ह नसतात असं आपण म्हणूया, ते लव अँड बिलॉंगिंगनेस, म्हणजे त्यांची शारीरिक गरजा, त्याच्यानंतर सुरक्षिततेची गरज आणि प्रेम आणि जोडलं जाण्याची गरज या पातळीवरती असतात. काही तर सुरक्षिततेच्या पातळीवरतीच, म्हणजे आयुष्यभर विमा, प्रॉपर्टी गोळा करणं, सातबारे गोळा करणं असेही असतात. आणि त्याच्याही खाली काही असतात की त्यांना घर, लग्न आणि रोजचं पोट भरणं या व्यतिरिक्त कुठल्याही पुढच्या टप्प्यामध्ये जाण्याची आवश्यकता भासत नाही. ते ऑबियस आहे, हे काही फक्त शिक्षकांमध्येच आढळतं असं नाही, हे सगळीकडेच तुम्हाला आढळेल. आणि सगळ्यात वरचा जो टप्पा आहे, तुम्हाला तो वरती जो टप्पा दिसेल तो आहे सेल्फ ऍक्च्युलायझेशन. अगदी थोडी लोक ही सेल्फ ऍक्च्युलायझेशनच्या टप्प्यावरती जातात की जिथे आपल्या जीवनाची यथार्थता, की आपण कशासाठी या पृथ्वीवरती आलेलो आहोत ते साध्य होतं आणि त्याला असं वाटायला लागतं की आता आपण आपल्या आयुष्याची यथार्थता जी आहे ती यथार्थता आपण प्राप्त केलेली आहे. आता हे वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने, आध्यात्मिक क्षेत्रात असेल किंवा अन्य क्षेत्रामध्ये असतील, कुणी सामाजिक कार्यातून, कुणी कशातून, पण आपल्या आयुष्याचं जी यथार्थता आहे ती यथार्थता प्राप्त करते. शिक्षकांमध्ये सुद्धा अशा पद्धतीने अतिशय कमी उदाहरणं आढळतात की शिक्षक म्हणून तो बाकी कुठल्याही फॅक्टरशिवाय मुलांमध्ये रमणं, मुलांमध्ये अध्यापन करणं, अध्यापनाचा आनंद मिळवणं, समाधान मिळवणं, आज आपण जे शिकवलं आहे त्याच्यातून एक तृप्तता मिळणं, नवनवीन इनोव्हेशन्स करणं, क्रिएशन्स करणं, आपल्याला काय नवीन करता येईल यासाठी सातत्याने धडपड करणं, ही जी एक सेल्फ ऍक्च्युलायझेशनची स्टेज असते ही स्टेज काही शिक्षकांमध्ये येत असते. आता याच्यामध्ये आपण प्रत्येक जण आपल्या स्वतःला शोधलं पाहिजे की मी कुठल्या स्टेजमध्ये, आणि या दृष्टिकोनातून शिक्षकाचा जो सगळा प्रवास आहे, शिक्षकाची जी जडणघडण आहे ती जडणघडण आपण तपासू शकतो, आपण स्वतःलाही तपासू शकतो
आणि आपल्यासोबत काम करणाऱ्या इतरांनाही तपासू शकतो. मी तुम्हाला आधी सांगितलं त्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण विकासाचे जे टप्पे आहे या टप्प्याच्या कोणत्या टप्प्यापर्यंत ती व्यक्ती जाईल ही त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनावरती आणि केलेल्या प्रयत्नावरती अवलंबून असते. म्हणजे काही मी परत एकदा सांगतो की काही शिक्षक हे फक्त शारीरिक गरजांच्या पूर्ततेच्या लेवलला रिटायरमेंट पर्यंत राहू शकतात किंवा त्यांचा तो काळ मोठा असू शकतो किंवा अगदीच एखाद दुसऱ्या वर्षातच तो काळ पटकन संपून पुढच्या टप्प्यावरती सुद्धा शिक्षक जाऊ शकतो. सुरक्षिततेची जी गरज आहे त्या टप्प्यावरती काही जण रेंगाळतात, त्या टप्प्यावरून पुढच्या टप्प्यावरती जाण्यासाठी काहींना वेळ लागतो, तर काही हे संपूर्ण आयुष्यभर त्याच टप्प्यावरती विमा सातबारा खरेदी विक्री इथेच ते साधारणपणे असतात. काही लोकांना इतरांशी सतत जोडलं जाणं, मला गावातल्या लोकांनी हे केलं पाहिजे मग लोक काय म्हणतील, मग माझा शेजारी काय म्हणेल, मग माझ्या संस्थेचे लोक काय म्हणतील, म्हणजे मला सगळ्याकडून ऍप्रिसिएशन मिळालं पाहिजे या लेवलला तो शिक्षक जातो. तो शिक्षक थोडासा पुढच्या पातळीवर आणि मग त्याच्याही पुढच्या टप्प्यावरती जेव्हा शिक्षक जातो त्यावेळेला तो आपला स्वतःचा स्वनिर्माण करायला लागतो. मग पुरस्कारांसाठी तो प्रयत्न करतो, त्यानंतर वेगवेगळ्या संस्था संघटनांवरती पद मिळवतो आणि मग त्या सगळ्यामध्ये तो आपलं जे समाधान आहे तो त्या सगळ्यामध्ये मिळवत असतो. आणि बहुतांश जे अतिशय ऍक्टिव्ह कर्तबगार शिक्षक आहे ते या स्टेजला असतात आणि अगदी अगदी निवडक शिक्षक हे त्याच्यावरच्या स्टेजला जातात, म्हणजे सेल्फ ऍक्च्युलायझेशनच्या स्टेजला जातात की जिथे तो शिक्षक हा फक्त आनंद मिळवणं समाधान मिळवणं विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर तो विद्यार्थ्यांमध्ये रमतो आणि त्याच वेळेला तो शिक्षणामध्ये आणि आपल्या विषयामध्ये नवनवीन इनोव्हेशन्स करायला लागतो क्रिएशन्स करायला लागतो अशा पद्धतीने तो त्याच्या आयुष्याची यथार्थता शोधतो. हा साधारणपणे एक मॅप आहे शिक्षकाच्या जडणघडणीचा. आता आमची जी सुरुवात झाली ती नेहमीप्रमाणे शारीरिक गरजा सुरक्षितता इथूनच झाली. कोणाची ती इट इज व्हेरी ऑबियस, हे अगदी स्वाभाविक आहे. त्यानंतर मग हळूहळू वर्गातल्या अध्यापनाबरोबर विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेणे हा एक थोडस क्षेत्र आमचं विस्तारलं. आता त्यावेळेची जर उद्दिष्ट पाहिली किंवा त्यावेळेच जर आमचं लक्ष पाहिलं तर अध्यापन करत असताना वर्गामध्ये एकच की माझा निकाल जास्त लागला पाहिजे, विद्यार्थ्यांना गुण मिळाले पाहिजे, समजलंय का नाही समजलंय हे महत्वाचं नाही, त्याचं पाठांतर झालं पाहिजे, एन केन प्रकारे त्याला पेपरमध्ये लिहिता आलं पाहिजे आणि मग जर नसेल तर मग त्याला वेळ प्रसंगी शिक्षा करणं, त्याला रागवणं, पण त्या विद्यार्थ्याचं पेपर मधलं प्रेझेंटेशन हे चांगलं असलं पाहिजे आणि मला माझ्या इतका निकाल कोणाचाच लागता का, म्हणजे माझा निकाल हा सगळ्यात जास्त लागला पाहिजे. तर त्याच वेळेला ज्या वेळेला विज्ञान प्रदर्शनामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी तो सहभाग घेतो त्यावेळेला, म्हणजे आम्ही सुद्धा त्यावेळेला सहभाग घेत होतो, त्यावेळेला त्या मॉडेल मधून विद्यार्थी काय शिकणार आहे, त्याला त्याचं वैज्ञानिक तत्व कळलेलं आहे की नाही, त्याचे कौशल्य त्याला प्राप्त होत आहेत की नाही, याच्या ऐवजी त्या विज्ञान प्रदर्शनामध्ये मला बक्षीस मिळालं पाहिजे, माझ्या विद्यार्थ्याला बक्षीस मिळालं पाहिजे, मग मी त्यासाठी एन केन प्रकारे त्या पोराला नाही कळलं तरी चालेल, हे मॉडेल पूर्ण मी करेल, त्याचं स्पष्टीकरण पोराकडून पाठ करून घेईल, मग परीक्षक कोण आहे कुठे आहेत ते काय करतायत असा शोध घेईल, पण माझ्या पोराला बक्षीस मिळालं पाहिजे. तर या ज्या नीड, या नीडवरती साधारणपणे जो शिक्षक असतो तो एक प्रारंभीच्या काळामध्ये तो काम करत असतो. आता याच्या कित्येक शिक्षक याच टप्प्यावरती सुद्धा रिटायर होतो, म्हणजे माझा 10वीला निकाल 100% लागतो आहे हे तो रिटायरमेंटच्या कार्यक्रमामध्ये सांगतो आणि तेवढंच यश त्याचं असतं. किंवा मी अमुक एका विज्ञान प्रदर्शनामध्ये, म्हणजे काही काही कित्येक वेळेला असंही घडतं की विज्ञान प्रदर्शनामध्ये इतक्या वेळा माझा विद्यार्थी आलेला आहे या लेवलला साधारणपणे त्या शिक्षकाचं काम चालू असतं आणि त्याच पद्धतीने
एक शिक्षक म्हणून विज्ञान शिक्षक म्हणून जडणघडणीला सुरुवात झालेली आमची सुद्धा सुरुवात याच पद्धतीने झालेली आहे. त्यानंतर मग काम करत असताना बाल विज्ञान परिषदेचं एक वेगळं असं क्षेत्र आमच्यासाठी खुलं झालं की ज्या क्षेत्रामध्ये सायन्स क्षेत्रातल्या म्हणजे विज्ञान क्षेत्रातल्या संशोधनात्मक कामाकडे म्हणजे माध्यमिक पातळीवरती शिकवणारा जो शिक्षक आहे त्याला बाल विज्ञान परिषदेपर्यंत संशोधनात्मक पद्धतीने काही काम करता येईल अशा प्रकारचा कुठलाही स्कोप नव्हता. त्याचा सगळ्यात विज्ञान शिक्षकाचा सगळ्यात मोठा स्कोप जो होता तो होता विज्ञान प्रदर्शन. आणि त्याच्यानंतर बाल विज्ञान परिषद हा डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा एक प्रोग्रॅम पुढे आला की ज्याच्यामध्ये मुलांकडून गटामध्ये संशोधनात्मक प्रकल्प हे करून घ्यायला सुरुवात झाली आणि शिक्षकासाठी एक नवं दालन सुरू झालं. म्हणजे पुण्यामध्ये तुमने दाम्पत्य त्यावेळेला हे काम अगदी सुरुवातीच्या काळामध्ये करत होत. मग इथून आम्हाला थोडासा स्कोप मिळाला आणि या निमित्ताने काय झालं की त्याच वेळेला या बालविज्ञान परिषदेत काम करत असताना पुण्यामध्ये MIT कॉलेजमध्ये बालविज्ञान परिषदेचं राष्ट्रीय पातळीवरचं संमेलन जे आहे त्याचं आयोजन त्यावेळेला त्याचं आयोजन करायचं सगळी जी एक कमिटी होती त्या कमिटीवरती माझ्याबरोबरचे शिक्षक आणि आम्ही सगळेजण काम करतो. तिथे एक वेगळा टर्न आम्हाला मिळाला की त्या काळामध्ये जवळजवळ वर्षभर त्यावेळेला मला वाटतं चित्रा नाईक याचं काम करत होत्या म्हणजे महाराष्ट्र बालविज्ञान परिषदेच्या त्या समन्वयक होत्या आणि त्याच्यामुळे संपूर्ण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन हे जे IIEचं कॅम्पस आहे हे कॅम्पस आम्हा सर्व शिक्षक म्हणजे जे शिक्षक त्या आयोजन कमिटीमध्ये होते आणि त्या सगळ्या याचं एक वर्षभर काम चालू होतं. देवकुरकर सर त्या लीड करत होते त्यानंतर जिज्ञासाचे दिघे सर होते तर त्यावेळेला आणि आम्ही सगळे शिक्षक होतो. आता सगळ्यांची नावं घेऊन ते हे करण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं कारण तेवढ्या वेळेत ते शक्य नाही बसत. पण एक झालं की एका बाजूला IIE सारखा कॅम्पस आम्हाला ओपन झाला चित्रा नाईकांसारखं शिक्षण क्षेत्रातलं एक दिग्गज मार्गदर्शन आमच्यासाठी खुलं झालं आणि त्याच वेळेला या सगळ्याचे प्रमुख म्हणून भिडे सर काम करत होते आणि म्हणून भिडे सरांबरोबर सातत्याने त्यांच्या घरी जाणं त्यांना घेऊन IIE मध्ये येणं मग प्रवासामध्ये काही गप्पा व्हायच्या चर्चा व्हायच्या या सगळ्यामधून एक प्रकारे एका बाजूला विज्ञान म्हणून आणि एका बाजूला शिक्षण म्हणून असं एक अतिशय समृद्ध असं मार्गदर्शन आणि एक व्यासपीठ हे आम्हाला त्यावेळेला फुलं झालं. आता हे फुलं होत असताना म्हणजे तो कदाचित आपण त्याला काय म्हणूया की एक गोल्डन इरा एक त्या संपूर्ण विज्ञान शिक्षकाच्या आयुष्यामध्ये येणार एक अतिशय सुवर्ण काळ जो असतो तसा काळ त्यावेळेला सुरू झालेला. म्हणजे एका बाजूला 2005 अभ्यासक्रमाची रचनेची सुरुवात झालेली होती त्यावेळेला डॉक्टर यशपाल यांच्या बरोबर संबंध येत होते. डॉक्टर यशपाल सातत्याने मला शिक्षकांबरोबर बोलायचे म्हणून आम्हाला रात्र घेऊन बसायचे आमचा दृष्टिकोन काय आहे कशा पद्धतीने नवीन अभ्यासक्रम आला पाहिजे त्याच्यात प्रकल्प पद्धतीचा समावेश कसा झाला पाहिजे म्हणून अनेक वेळा त्यांच्या बरोबर अनौपचारिक असं तासन तास गप्पा ज्या आहेत त्या गप्पा व्हायला लागलेल्या होत्या. त्याच वेळेला कलकत्त्याचे डॉक्टर बागची असतील त्यानंतर डॉक्टर सुरेश अग्रवाल असतील यांच्या बरोबर भौतिक शास्त्रातल्या वेगवेगळ्या प्रयोगांवरती चर्चा व्हायला आणि मला असं वाटतं की आमच्या जीवनातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट जर काय असेल तर तो होता सुरेश अग्रवाल आणि त्यांच्या बरोबर घालवलेले दिवस. आणि मग त्यांच्या बरोबर बिहारचे डॉक्टर वर्मा होते त्याच्यानंतर कलकत्त्याचे डॉक्टर बागची होते आणि त्याच वेळेला आमचा संबंध हा प्रबोधिनीशी येतो. प्रबोधिनीमध्ये ERC च
म्हणजे एज्युकेशन रिसर्च सेंटरचं काम चालू झालं होतं, तुमशे सर ते काम करत होते आणि त्यावेळेला संशोधनात्मक कामामधल्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती थरो काम कसं करता येईल, निरीक्षण कौशल्य कसं विकसित करता येईल, ब्रेन स्टॉर्मिंगचं कौशल्य कसं विकसित करता येईल, या सगळ्यावरती एका बाजूला काम चालू झालेलं होतं. त्याच वेळेला न्यास सारखी संस्था असेल किंवा अशा प्रकारच्या अनेक संस्थांशी आमचा परिचय झाला की ज्या संस्था या निसर्गावरती काम करतो, निसर्गावरती जे नैसर्गिक विज्ञान आहे, निसर्ग विज्ञान आहे, त्याच्यावरती काम करणाऱ्या दिग्गज लोकांच्या ज्या संस्था होत्या त्या संस्थांबरोबर सुद्धा एकीकडे आम्ही जोडले जात होतो. म्हणजे एकीकडे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, त्याच वेळेला एकीकडे जीवशास्त्र, या दोन्ही पातळीवरती अतिशय एक समृद्ध अशा पद्धतीचं एक स्रोत जे आहे हे स्रोत आम्हाला उपलब्ध होत. हे ज्या वेळेला वरच्या पातळीवरती होत, म्हणजे ज्या वेळेला आम्ही यशपालांशी चर्चा करत होतो, ज्या वेळेला सुरेश अग्रवालांशी चर्चा करत होतो, ज्या वेळेला आम्ही डॉक्टर वर्मांशी चर्चा करत होतो, त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला म्हणजे कित्येक ह्या सगळ्या याच्यामध्ये डॉक्टर APJ कलाम यांच्याशी सुद्धा किमान 4-5-6 वेळा अशा पद्धतीच्या डिस्कशनची आम्हाला संधी मिळते. तरी हे सगळं एक विज्ञान शिक्षक म्हणून जे जडणघडण होण्यासाठी लागणारं जे एक असा समृद्ध असा प्रवाह जो आहे तो त्यावेळेला मिळत होता. आणि त्याच वेळेला ग्रामीण भागामध्ये इकडे डॉक्टर अरगडेंसारखे अतिशय अभ्यासू असं व्यक्तिमत्व मला मिळत होतं की ज्यांनी ग्रामीण भागामध्ये विज्ञानाला विद्यार्थ्यांना विज्ञान कशा पद्धतीने आपल्याला शिकवतो. आणि मग ग्रामीण विज्ञान परिषदेची स्थापना झाली आणि हे सगळे वरती विद्यापीठीय लेवलवरती किंवा संशोधन संस्थांमध्ये काम करणारी जी लोक होती हे सगळे लोक हे अगदी मारुतीच्या मंदिरामध्ये गावाच्या पारावरती तिथे आणून तिथे 2-2, 3-3 दिवसाचे अशा पद्धतीचे निवासी शिबिर घेणे हे ही चळवळ एका बाजूला चालू झाली होती. त्यामुळे अगदी ग्रासरूटला ग्रामीण भागातल्या चावडीवरती बसणाऱ्या व्यक्तींपासून तिथल्या मुलांपासून विज्ञानाचं तिथलं जे एक परिसर आहे तो कळत होता. त्याच वेळेला एकदम अगदी भिडे सर असतील, डॉक्टर माशेलकर असतील किंवा डॉक्टर यशपाल असतील किंवा डॉक्टर कलाम असतील हे असं दोन्ही जे टोक आहे त्याचं ब्रिज जे एक ब्रिज तयार झालं होतं हे आमच्या म्हणजे हे सगळ्या शिक्षकांना त्यांच्या आयुष्यात मिळतच असं नाही परंतु आम्हाला ते त्यावेळेला प्राप्त झालं. आणि मी मघा सांगितलं यानंतर हे सगळं बदलायला लागलं आणि संगणक आणि नवीन तंत्रज्ञान याचं देखील अध्यापनामध्ये वापर तर त्यावेळेला हे सगळं मला येत नव्हतं परंतु आमच्या संस्थेचे सेक्रेटरी जे आहेत गारगोटे सर आणि मी एका स्टाफमध्ये काम करायला लागलो आणि त्यांनी मला हे सांगितलं की दीक्षित तुला जर आता इथून पुढे जायचं असेल तर तुला संगणक शिकलं पाहिजे. आणि अक्षरशः आम्ही शेजारी बसून मला नाही तू हे कर तुला हे शिकलं पाहिजे, तुला पॉवर पॉईंट आलं पाहिजे, तुला हे आलं पाहिजे, तुला वर्ड मध्ये टाइप करता आलं पाहिजे, अशा पद्धतीने तुला PDF बनवता आलं पाहिजे, तुला हे शेअरिंग करता आलं पाहिजे, अशा पद्धतीने एक मागे लागून शिकणं जे ते तंत्रज्ञानाचं शिक्षण मिळालं आणि त्याच्यामुळे संपूर्ण अवकाश जे आहे ते अवकाश मोकळं झालं. मी तुम्हाला हे स्पष्ट करणार आहे की विज्ञान शिक्षक म्हणून पुढच्या टप्प्यावरती कुठं कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींमध्ये सुरेश अग्रवालांबरोबर, डॉक्टर वर्मांबरोबर, डॉक्टर बागचींबरोबर म्हणजे दिवसभराचे वर्कशॉप संपायचे आणि वर्कशॉप संपल्यानंतर आमचे वर्कशॉप सुरू व्हायचे की ज्याच्यामध्ये आम्हाला सुरेश अग्रवाल काय म्हणायचे की दीक्षित जी देखो किसी रूल का नाम नहीं बताना है मुझे, यानी ये चीज क्यों होती है मुझे बताना है लेकिन आपको ये परमिशन नहीं है कि आप न्यूटन्स फर्स्ट लॉ बोलेंगे, आपको विदाउट यूजिंग एनी नेम ऑफ द लॉ यू हैव टू एक्सप्लेन दी साइंस. हे सुरेश अग्रवालांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. आणि मग
तिथून पुढे विज्ञान समजून घेणं ही काय भानगड असते हे आम्हाला समजायला लागलं. न्यूटनचा जो पहिला नियम आहे तो न्यूटनचा जडत्वाचा नियम आपण त्याला म्हणतो, तर इथे एक साधं खोकं घेतलेलं आहे आणि या खोक्यामध्ये एक गोटी ठेवलेली आहे आणि या खोक्याला आपण धक्का मार आणि त्यानंतर असं लक्षात येतं, तुम्ही जर त्याचं नीट निरीक्षण केलं, हा प्रयोग तुम्ही जरूर करून बघा, एक साधं खोकं घ्यायचं, त्याचं वरचं जे कव्हर असतं ते त्याच्यामध्ये एक गोटी ठेवायची आणि एक फरशीवरती ठेवून त्याला धक्का मारायचा. तुम्हाला असं लक्षात येईल याची वेगळी वेगळी निरीक्षणं येतात बरं का, की खोकं किती पुढे जातं, कुठं जाऊन थांबतं, गोटी कुठपर्यंत स्थिर असते, कुठून त्या गोटीला वेग येतो. आणि मग आम्हाला अग्रवाल सर सांगायचे की डोंट से मी ये दिस इज न्यूटन्स फर्स्ट लॉ और दिस इज इनर्शिया, नाही, तुम्हाला फक्त बल, वेग, काळ, चाल या प्रकारच्या ज्या राशी आहेत किंवा या प्रकारच्या ज्या बेसिक संज्ञा आहेत त्या वापरता येते. नियम बियम मला काही सांगायचं नाही, मला एनर्शिया कळत नाही म्हणायचं, मला न्यूटन्स फर्स्ट लॉ कळत नाही म्हणायचं. आणि मग सांगा की इथे काय घडतं, की कोणतं बल कुठे कार्यरत आहे. अशा पद्धतीने ज्या वेळेला चर्चा व्हायची की कुठे बल लावलं गेलं, मग तिथे काय घडलं, मग कोण कशाला वेग प्राप्त झाला, मग याला वेग कधी प्राप्त झाला. आता तुम्ही हा जर प्रयोग केला ना तर तुमच्या असं लक्षात येईल की गोटी त्या याच्या बाहेर येत नाही, परंतु त्या गोटीला वेग कुठपर्यंत येत नाही तर जोपर्यंत खालचं जे खोकं आहे ते खोकं सरकत पुढे येऊन त्याची भिंत गोटीला धडकत नाही तोपर्यंत गोटीला वेग येतो, त्याच्यानंतर गोटीला वेग येतो, मात्र गोटी त्या खोक्याच्या बाहेर जात नाही. त्याच वेळेला जर त्या खोक्याला पुढे जाण्यासाठी अडथळा आला तर ते खोकं पुढे येऊन धडकतं त्या अडथळ्याला आणि त्यावेळेला मात्र गोटी बाहेर जात. आणि या सगळ्या ज्या घटना आहेत या सगळ्या घटना न्यूटन फोर्स लॉ आणि इनर्शिया हे शब्द न वापरता एक्सप्लेन करायचे. इथून पुढे विज्ञान क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून जडण घडण व्हायला पहिलं पाऊल पडलं असं मला. इथून पुढे विचारांना सुरुवात झाली, इथून पुढे विज्ञानाच्या शिक्षकाने कसा विचार करायला पाहिजे हे शिकायला सुरुवात झाली. हा प्रयोग अतिशय मजेशीर आहे, तुम्ही जरूर करून बघा. आता हा प्रयोग आपण सगळ्यांनी केलेला असेल बलून रॉकेटचा, न्यूटनच्या तिसऱ्या नियमावरती आधारित हा प्रयोग आहे. आता या प्रयोगामध्ये जर त्या विद्यार्थ्याने जोपर्यंत त्या फुग्याचं जे टोक आहे ते दाबून ठेवलेलं आहे तोपर्यंत तो फुगा पुढे सरकणार नाही, परंतु जसा तो विद्यार्थी तो फुगा रिलीज करेल तसा तो फुगा पुढे सरकेल. आणि आपण याचं उत्तर विचारलं की असं का होतंय, तर सांगणारा काय सांगेल की सर न्यूटन्स थर्ड. आता सुरेश अग्रवाल सर आम्हाला सांगेल हे न्यूटन्स थर्ड लॉ वगैरे काय सांगेल, मला हे सांगा की नक्की कुठे बल लावलं जातंय आणि कशा काय कारण आहे मूलभूत की ज्या कारणामुळे तो फुगा पुढे सरकतो. आणि मग सुरू व्हायचं की आता न्यूटन्स थर्ड लॉ नाही, आता मला हे सांगायचंय की बॅलन्स फोर्स कुठे आहे, अनबॅलन्स फोर्स कुठे आहे आणि कुठल्या अनबॅलन्स फोर्समुळे कशाला वेग प्राप्त होतो, आणि मग याच्यावरती चर्चा व्हायच्या. सर नेक्स्ट. हा, आणि मग आता इथे चर्चा सुरू व्हायची की आता तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय बघा की ए हे जे बल आहे की त्या हवेचा जो हवा जी त्या पृष्ठभागावरती बल लावते आहे ए च्या दिशेने, त्यावेळेला ए वन च्या दिशेने पण लावते, म्हणजे ए या बलाला ए वन हे जे बल आहे ते बल हे बॅलन्स करत आहे, बी बलाला बी वन बल बॅलन्स करतोय, सी बलाला सी वन करतोय आणि डी बलाला डी वन करतोय. अशा पद्धतीने हे सगळे हवेचे त्या पृष्ठभागावरती जो बल लावला जातोय तो बल हा सगळ्या बाजूने बॅलन्स केला जातो. आणि दोन बॅलन्स बॅलन्स फोर्सेस जर असतील तर त्याच्यामुळे गती प्राप्त होण्याचा संबंध येतो. नेक्स्ट. हा, पण आता इथे ज्या वेळेला तो विद्यार्थी तो फुगा सोडतो त्यावेळेला ए ला ए वन बॅलन्स करतोय, बी ला बी वन बॅलन्स करतोय, सी ला सी वन बॅलन्स करतोय, पण डी हे जे बल आहे
त्याला बॅलन्स करणारा D1 जो आहे तो तिथे नाहीये, कारण तिथून हवा पास होते आणि त्याच्यामुळे इथे बॅलन्स फोर्स नाहीये तर इथे अनबॅलन्स फोर्स, आणि या अनबॅलन्स फोर्स मुळे त्या फुग्याला गती प्राप्त. तर हे जे आहे की न्यूटन्स थर्ड लॉ सांगायचा आणि नियमाचं नाव फेकलं की विज्ञान संपलं, हे शिक्षक विज्ञान शिक्षकाच्या भोवती एक जे नियमांच्या नावाचं जे कवच आहे ते कवच तोडायचं काम जे आहे ते कवच तोडण्याचं काम हे सुरेश अगरवाल आणि बागची सर, त्याच्यामध्ये मुख्यतः सुरेश अगरवाल जे आहे त्यांचा मोठा वाटा याच्यामध्ये. नेक्स्ट. हा न्यूटन सेकंड. आता आपण मोमेंटम म्हणतो, मोमेंटम आणि मोमेंटम शिकवतो म्हणजे काय झालं की या सगळ्यामुळे या सगळ्याच संकल्पनेवरती नव्या दृष्टीने विचार करायला सुरुवात झाली. आता आपण विद्यार्थ्यांना मोमेंटम शिकवू तर मोमेंटम म्हणजे काय किंवा त्याला संवेग म्हणतो, तर संवेग म्हणजे काय तर वेग आणि वस्तुमान यांचा गुणाकार. आता वेग आणि वस्तुमान यांचा गुणाकार हे जर संवेगाची व्याख्या आम्ही शिकवत असू आणि त्याच्या आधारे न्यूटन सेकंड लॉ आम्ही सांगत असू की संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेत होत असते, तर मला असं वाटतं की जगातला कोणताही तज्ज्ञ माणूस आणला तरी त्याला न्यूटन सेकंड लॉ समजणं शक्य. आणि म्हणून मग याच्यावरती प्रचंड चर्चा झाली की न्यूटन सेकंड लॉ समजवायचं कसं, हे सगळं मोमेंटम संवेग हे कसं शिकवायचं. आणि मग त्या याच्यातून म्हणजे यातले काही काही डॉक्टर अगरवाल यांच्या पुस्तकामध्ये ज्या वेळेला त्याची ती संकल्पना असेल तर त्या संकल्प त्याची त्याच्या नावे त्यांनी त्या संकल्पना लिहून ठेवलेल्या, तर त्यावेळेला संवेग म्हणजे धडकण्याची तीव्रता, एवढं सोपं एकदा सांगितलं ना की संवेग म्हणजे धडकण्याची तीव्रता. आणि मग तुम्ही मुलांना अगदी ग्राउंडवरती नेलं आणि त्यांना जर सांगितलं की कोणतीही वस्तू घ्या आणि त्याने तुम्हाला धडकण्याची तीव्रता त्या वस्तू ही वस्तू जेव्हा आदळते त्यावेळेला धडकण्याची तीव्रता तुम्हाला वाढवत न्यायची किंवा कमी करता न्यायची, तर आपोआप तो विद्यार्थी बघा की छोट्या दगडापासून त्याच्यापेक्षा मोठा दगड त्याच्यापेक्षा मोठा दगड त्याच्यापेक्षा मोठा दगड किंवा हळू मारेल त्याच्यापेक्षा जोरात मारेल त्याच्यापेक्षा जोरात मारेल त्याच्यापेक्षा जोरात मारेल, म्हणजे वेग आणि वस्तुमान यांच्या गुणाकाराला संवेग का म्हणायचं हे त्याला त्यावेळेला क्लिक होईल आणि संवेग म्हणजे काय हे त्यावेळेला त्याला समजेल. आणि मग ही धडकण्याची तीव्रता जर वाढवायची असेल तर तुम्हाला बल लावलं पाहिजे आणि तुम्ही जितकं बल लावाल तितकी धडकण्याची तीव्रता वाढेल. म्हणजे तुम्हाला एखाद्याला जर दगड मारायचा आहे पण तो फक्त त्याला खून करण्यासाठी मारायचा आहे की माझ्याकडे बल, तर किती वस्तुमानाचा दगड घ्यायचा आणि किती वेगाने मारायचा याच्यामध्ये न्यूटन सेकंड लॉ, याच्यामध्ये प्रयुक्त बलाची संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाची समानुपाती असतो वगैरे हे सगळं इथं येत. आणि त्याच वेळेला एखाद्या कुणीतरी आपल्यावर हल्ला केलेला आहे आणि आता त्याला दगड मारायचा आहे तर दगड केवढा असला पाहिजे आणि त्याचा वेग किती असला पाहिजे हे सांगायची गरज पडत नाही, स्पष्टीकरण करायची गरज पडत नाही. अगदी तुम्ही फक्त एका शब्दात सांगितलं ना की धडकण्याची तीव्रता म्हणजे संवेग आणि आपण लावलेल्या आपण जेवढं बल लावतो त्या बलाच्या प्रमाणामध्ये त्याची धडकण्याची तीव्रता बदल. आणि हे तुम्ही आता वेगवेगळ्या उदाहरणातून तुम्ही तुमचं शिका. मी सांगतो ना की न्यूटन सेकंड लॉ सांगण्याची सुद्धा आवश्यकता. हे जे मूलभूत विचार करणं जे आहे ना हे सरांपासून सुरू झालं. आता त्यानंतर त्याच वेळेला संडे सायन्स क्लब चालू झालेलो आणि संडे सायन्स क्लब मध्ये अनेक विद्यार्थी दर रविवारी यायचे आणि एका संकल्प म्हणजे प्रकाश या संकल्पनेवरती काम करायला सुरुवात केली ना की प्रकाशाच्या सगळ्या संकल्पना जोपर्यंत कमीत कमी हायर सेकंडरी पर्यंतच्या संपत नाही तोपर्यंत प्रकाश याच्यावरचेच प्रयोग करत आहेत. या पद्धतीने जेव्हा काम सुरू झालं आणि घनतेवरती आम्ही की घनता ही काही कळेनाची आणि मग त्यावेळेला एक प्रयोग केला की घनतेचे एकक काय आहे तर ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. ठीक आहे मग क्युबिक सेंटीमीटर आहे ना तर मग क्युबिक सेंटीमीटरचं एक
कागदी अशा पद्धतीने 1 cm by 1 cm by 1 cm एक पात्र तयार करायचं आणि त्याच्यामध्ये त्याला व्यवस्थित प्लॅस्टिक टेपने हे करून कव्हर करून त्याच्यामध्ये मग तुम्ही पाणी घ्या, त्याचं ग्रॅम मध्ये वजन काढा, त्याच्यामध्ये गोड तेल घ्या, त्याचं ग्रॅम मध्ये वजन काढा, त्याच्यामध्ये रॉकेल घ्या, त्याचं ग्रॅम मध्ये वजन काढा. या पद्धतीने ज्या वेळेला जायला लागलं आणि 1 cm³ त्या याच्यामध्ये किती ग्रॅम काय मावतो असं जेव्हा सुरुवात व्हायला मग त्याच्यानंतर घनता म्हणजे काय. आर्किमिडीजचं प्रिन्सिपल सुद्धा, आपण आर्किमिडीजचं प्रिन्सिपल काय सांगतो की कोणती वस्तू एखाद्या द्रवामध्ये बुडवली तर तो द्रव विस्थापित करतो आणि त्याचं जे एक आभासी वजन जे कमी होतं ते झालेलं कमी वजन आणि त्याने विस्थापित केलेलं द्रव यांचं वजन सारखं असतं. आता हा जो संबंध आहे हा दाखवण्यासाठी आम्ही काय करतो तर पाणी घेतो, पाण्यामध्ये एक दगड बुडवतो, दगडाचं ऍपरंट वेट लॉस काढतो आणि इकडे त्याच वेळेला ते पाणी जे आहे ते मोजपात्रामध्ये घेतो आणि ते किती ml आहे ते पाहतो. मुलांना नेमकं कळत नाही की एका बाजूला सर वजन घेत आहे, किती वजन कमी झालंय ते पाहतायत आणि दुसऱ्या बाजूला सर आकारमान घेत आहे. त्याचप्रमाणे आपण काचेच्या ठोकळ्याचं करतो की एका बाजूला तो काचेचा ठोकळा बुडवतो, त्याचं वजन कमी किती झालं, अपरंट लॉस किती झाला आणि त्या दुसऱ्या त्या काचेच्या ठोकळ्याची लांबी मोज, रुंदी मोज, उंची मोज, त्याचा गुणाकार कर, त्या आकारमान काढण्यामध्ये त्या पोराचं डोकं इतकं जातं की आर्किमिडीज लॉ जो आहे तो कुठे राहतो तेच काही. त्याच्यावरती एक सिम्पल ट्रिक तयार केली की एक फोटो भीमची छोटी प्लॅस्टिकची डबी घेतली, त्या डबीमध्ये वजनदार वस्तू ठेवली आणि ती डबी पाण्यामध्ये बुडवली आणि त्याने विस्थापित केलेलं पाणी त्या डबी मधलं जे जड वजन होतं ते बाजूला काढून ते पाणी त्या डबीत भरलं आणि त्याचं वजन केलं. मग इकडे कमी झालेलं वजन जर 10 ग्रॅम असेल आणि बाहेर येणाऱ्या पाण्याचं वजन जर 10 ग्रॅम भरत असेल तर त्याने आपल्या वजना इतकं आपल्या कमी झालेल्या वजना इतकं द्रव विस्थापित केला. हा सरळ सरळ आर्किमिडीजचं प्रिन्सिपल कळायला लागलं. त्यानंतर हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती असतं, इतका चुकीचा तो प्रयोग दिलेला आहे पाठ्यपुस्तकामध्ये की ज्या वेळेला पाणी त्या जारमध्ये किंवा भांड्यामध्ये वरती चढतो त्यावेळेला किती भाग वरती चढतो हे मेणबत्त्यांच्या संख्येवर अवलंबून असतं, म्हणजे किती उष्णता निर्माण झाली आणि त्या उष्णतेमुळे आतला वायू किती प्रसरण पावला त्याच्यावरती ते अवलंबून असतं, त्याचा ऑक्सिजनच्या लेवलशी काही संबंध. आणि त्याच्यामुळे तो 5 भागच होतो असं काही नाही, एखाद्याने 4 मेणबत्त्या लावल्या तर अगदी 80% पर्यंत पाणी वरती पोहोचतो. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या चुकीच्या प्रयोगांच्या संकल्पना या पाठ्यपुस्तकातून निवडून त्या करेक्ट करण्यासाठी सुद्धा त्यावेळेला विज्ञान शिक्षक म्हणून जे प्रयत्न चालू होते त्या प्रयत्नांमध्ये आम्ही सहभागी होतो. आणि त्यावेळेला असं एक हे केलं की आता मेणबत्ती नाही वापरायची तर त्याच्याऐवजी भांडे घासायची जी घासणी आहे ती ओली करायची आणि ती त्या पात्रामध्ये ठेवायची की जेणेकरून ती गंजेल आणि गंजताना ती जशी जशी गंजत जाईल तस तसं तिथला ऑक्सिजन वापरेल आणि पाणी वरती जाईल. म्हणजे त्या प्रयोगामध्ये उष्णता निर्मितीमुळे जे प्रसरण होत होतं त्या प्रसरणामुळे जो दोष निर्माण होत होता तो दोष इलिमिनेट करण्याचा प्रयत्न त्याच्यातून झाला. आणि मग अशा अनेक विविध प्रयोगांवरती नवीन पद्धतीने अध्यापन कसं करता येईल याच्यावरती हे झालं. एकदा सुरेश अग्रवाल सर म्हणाले की दीक्षितजी देखो अणुसंरचना आहे ना, अणुसंरचना का वो ॲटम कैसे डेव्हलप होते जातात वो बच्चों को सिखाना है तो क्या करेंगे, त्याच्यावरती जवळजवळ महिनोन महिने आम्ही माथापच्ची करतो. हा आता याच्यामध्ये जे वेगवेगळे अणुचे मॉडेल डेव्हलप होत गेले याचे जे टप्पे आहेत हे कसे शिकवायचे बाबा, हे काय नेमकं याचं लॉजिक कसं सांगायचं, अशा पद्धतीचे सुरेश अग्रवालांचा प्रश्न होता. आणि मला म्हणजे सांगायला हे वाटेल की त्यांच्या पुस्तकात त्यांनी या प्रयोगाचं इन्क्लूड केलेलं आहे किंवा दीक्षित सरांनी ज्या पद्धतीनं ते सांगितलं त्या पद्धतीने ते जसंच्या तसं घेतलेलं आहे. तर त्यावेळेला काय केलं बघा की आपल्याला अणूचं एक प्रतिकात्मक मॉडेल बनवायचं, मग काय केलं तर एक
आपल्या प्रयोगशाळेतलाच लोखंडी गोळा घेतला. त्या लोखंडी गोळ्याच्या भोवती एका कापडामध्ये मोऱ्या घेतल्या आणि मोऱ्यांच्या मध्ये तो गोळा ठेवून वरून ते चेंडू जो आहे तो पूर्ण शिवून टाकला. आणि मग एका विद्यार्थ्याच्या गटाला सांगितलं, ही इथे ठेवलेली ही जी वस्तू आहे याला अणू समजा तुम्ही, आणि या अणूचं तुम्ही त्याला हात लावायचं नाही, फक्त पाहायचं आणि मग त्याचं वर्णन तुम्ही लिहायचं की हा कसा आहे, अणू कसा आहे. तर मग त्या विद्यार्थ्यांनी लिहिलं की बाबा असं गोल आहे, घट्ट आहे, अमुक आहे, तमुक आहे, त्याने ते लिहून केलं. आता दुसरा जो गट होता त्या दुसऱ्या गटाला सांगितलं की हा जो तुमच्या हातामध्ये अणू दिलेला आहे हा हलून बघा आणि हलून काय होतोय बघा. तर त्याला छोटे छोटे छिद्र पाडले, त्या छिद्रामधून काही मोहरीचे दाणे बाहेर पडले आणि मग त्यांना सांगितलं की आता आतमध्ये कसा असेल हा, तर ते तुम्ही त्याचं वर्णन करा, त्याची आकृती काय. तर हे सगळं जे मिळवलेलं होतं हे सगळं कुठं शेअर करायचं, म्हणून मग आता आपल्या बरोबर काम करणाऱ्या शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांबरोबर तर आपण शेअर करतच असतो, परंतु आम्हाला एक संधी अशी मिळाली की मे महिन्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आसामला आम्हाला बोलवलं गेलं आणि आसामच्या विकेणीच्या शाळेमध्ये हे सगळे सुरेश अग्रवालांचे जे त्यांच्या सोबत तयार केलेले किंवा ते त्यांचे अनेक त्यातले 80-90% प्रयोग तर त्यांचेच आहेत, 10-20% प्रयोगांमध्ये आम्ही काही शेअरिंग केलेलं असत. तर हे सगळे प्रयोग घेऊन आम्ही आसामच्या इंग्रजी मिडियमच्या शाळेत जायचो, त्यांना इंग्रजीमध्ये शिकवायचं आणि मग त्यांनी आसामच्या आसाम असेल, अरुणाचल असेल, मेघालय असेल, नागालँड असेल, तिथल्या ग्रामीण भागातल्या त्या बोली भाषेमध्ये त्यांच्या त्यांच्या विद्यार्थ्यांना ते एक्सपेरिमेंट जे आहे ते समजून सांगायचे. त्या दिवशी हेमंत लागवणकर सर जे सांगत होते NCF प्रोग्राम, हा NCF प्रोग्राम मधले सर्वच्या सर्व प्रयोग, बहुतांश प्रयोग हे सगळे सुरेश अग्रवाल, डॉक्टर बागची आणि त्यांनी डॉक्टर वर्मा यांचे प्रयोग आहेत की जे NCF म्हणून पुढे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने राबवलं गेलं. तर असा तो हा सगळा जो प्रवास आहे ते ह्याला एक प्रकारची वैचारिक बैठक, एक प्रकारचं प्रायोगिक बैठक जी प्रबोधनी मुळे मिळाली असेल, जी सुरेश अग्रवालांमुळे मिळाली असेल, ग्रामीण भागात काम करत असताना डॉक्टर अरगडेंमुळे मिळाली असेल, किंवा आमच्या संस्थेने आम्हाला काम करतानाच जे फ्रीडम दिलं त्या फ्रीडममुळे मिळाली असेल, तर ह्या सगळ्यामुळे विज्ञान शिक्षक, मी हे मुद्दाम म्हणतो बरं का की संस्थेनं शिक्षकाला फ्रीडम दिलं काम करण्याचं, तरच तो शिक्षक हा सेल्फ ऍक्च्युलायझेशनच्या स्टेप पर्यंत जाऊ शकतो. जर संस्था ही त्या शिक्षकाला कामाचं स्वातंत्र्य देत नसेल तर अशा वेळेला बऱ्याच वेळेला तो शिक्षक आणि फार धडपड करायची म्हणून आपल्याला कुठंतरी रेकॉग्नायझेशन म्हणून लव्ह अँड बिलॉंगिंग नेसच्या स्टेपला जातो, त्याच्या पुढे तो जाऊ शकत नाही. आणि जास्त फ्रीडम मिळालं तर बहुतांश शिक्षक की जे खूप खरोखर कर्तृत्व काय असतात ते पुरस्कार अशा पद्धतीचं संस्था संघटना काम करणं म्हणजे एस्टीमच्या लेवलला जात. पण त्या निवडक शिक्षकांना मला सांगायचंय की तुम्हाला त्याच्या पलीकडे जायला आलं पाहिजे, कारण तुमच्या शिक्षण प्रक्रिया आणि शिक्षण तुम्ही ठरलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सेल्फ ऍक्च्युलायझेशनच्या लेवलला जाऊन इनोव्हेशन जोपर्यंत करता येत नाही, क्रिएशन जोपर्यंत करता येत नाही आणि वर्गात जाऊन त्या सगळ्याचा आनंद जोपर्यंत घेता येत नाही तोपर्यंत तुम्ही व्यक्तिविकासाच्या वरच्या टोकावरती एक विज्ञान शिक्षक म्हणून गेला नाही असं होतं. मला माहित नाही की आज मी कोणत्या स्टेजला आहे, परंतु अशा पद्धतीचं मार्गदर्शन मिळत गेलं, धडपड होत गेली आणि हे सगळं त्याला त्या शिक्षकाच्या कुटुंबातून सुद्धा फार मोठा आधार लागतो, कारण फिजिकल नीडच्या आणि सेफ्टी नीडच्या पलीकडे जायचं असेल तर त्याला तो सपोर्ट सुद्धा फार लागतो, मित्रांचा सपोर्ट लागतो. हा सगळा सुदैवाने आम्हाला मिळाला आणि एक विज्ञान शिक्षक म्हणून आम्ही घडत गेलो. आज जी मला मांडणी करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. इतक्या सहज सोप्या भाषेत आपण आमच्याशी संवाद साधलात की हे व्याख्यान अगदी संपूच नाही असं वाटत होतं.
अनुभवातून शिक्षकात खरंच जडणघडण होत असते याचा प्रत्ययच एक प्रकारे आपण आपल्या व्याख्यानातून दिला. प्रयोगाच्या आधारे नियमाचे नाव न सांगता संकल्पना कशी स्पष्ट करावी याचे अतिशय सुंदर मार्गदर्शन आपण केले. शिक्षकाला सतत अनेक बदलांना सामोरे जावे लागते. ठराविक कालावधीनंतर अभ्यासक्रम बदलतो, तसेच विद्यार्थीही नेहमी बदलत असतात. शिक्षकांसाठी हे नेहमीचेच असते. दरवर्षी एक बॅच पुढे जाते आणि एक नवीन बॅच शाळेमध्ये दाखल होते. पुन्हा एकदा नवीन ओळखी, नवे विद्यार्थी आणि विषयाची पुन्हा नव्याने सुरुवात. विषयाची नव्याने सुरुवात अशासाठी म्हटली की जितक्या वेळा आपण तो विषय शिकवतो तितके त्यातले नवनवीन पैलू आपल्या समोर प्रकट होत असतात आणि आपण ते जितक्या चांगल्या प्रकारे हाताळतो तितकी आपली जडणघडण होऊन विषयावर प्रभुत्व मिळत असते. वैयक्तिक आयुष्य सांभाळून शिक्षकाला शैक्षणिक प्रगती साधावी लागते. त्यासाठी शिक्षकाने ही तितकेच कार्यक्षम असणे गरजेचे असते आणि त्याच्या कामाची सर्वात मोठी पावती म्हणजे त्याच्या विद्यार्थ्यांचा त्या शिक्षकाप्रती असणारा आदर आणि विश्वास होय. आज आपले व्याख्यान ऐकल्यानंतर निश्चितच उपस्थित सर्वांना आपल्याविषयी असाच आदरभाव निर्माण झाला असणार यात शंकाच नाही आणि या सगळ्याचे श्रेय निश्चितच आजवर आपण शिक्षण क्षेत्रात जे काही कष्ट आणि प्रयत्न केले त्यांना जाते. आपल्यासारखा शिक्षण प्रेमी प्रमुख व्याख्याता म्हणून लाभणे ही या कार्यशाळेची अत्यंत जमेची बाजू म्हणून आपण आपला बहुमूल्य वेळ आणि मार्गदर्शन या कार्यशाळेसाठी दिलेत त्याबद्दल आपणास मनपूर्वक धन्यवाद.